So, आज आपण क्रमवार संख्यांची बेरीज म्हणजेच या ठिकाणी आपण स्पेसिफिक एक्झाम्पल आणि त्याचे स्पेसिफिक ट्रिक्स पाहणार आहेत त्या क्रमवार संख्यांची बेरीज करत असताना ह्या आपल्याला काही कंडिशन आहेत म्हणजेच एकूण संख्या ह्या विषम संख्या असतील ह्या ऑड संख्या असतील म्हणजे दिलेल्या संख्येतील आणि दिलेल्या संख्येतील फरक हा सारखा असला पाहिजे इथे दोन कंडिशन आहेत तर त्या संख्या विषम असल्या पाहिजे आणि त्याच्यात संख्येतील फरक सारखा असला पाहिजे बघा एक्झाम्पल आहे वन प्लस टू प्लस थ्री ह्याचं जर पाहिलं तर, तर संख्येतील फरक हा एकचा सेम आहे आणि दिलेल्या संख्या ह्या सेवनपर्यंत आपल्याला बेरीज करायची म्हणजे ह्या विषम संख्या आहेत मग आपण ही ट्रिक्स यूज करू शकतो मधली संख्या गुणिले एकूण संख्या जी काही मिडल नंबर आहेत मिडल नंबर इन टू टोटल नंबर मिडल नंबर कोणता आहे ह्याच्यातला फोर हो आहे आणि एकूण संख्या सेवन म्हणजेच त्याचा आन्सर आहे ट्वेंटी एट नंतर आपल्याला दुसरं स्पेसिफिक एक्झाम्पल पाहता येईल जर आपण पाहिलं की एकूण संख्या विषम असतील आता एकूण संख्या जर समसंख्या असतील आणि दिलेल्या संख्येतील फरक सारखा असेल तर आपल्याला ही ट्रिक्स वापरायची बघा समसंख्या आहेत का एक्झाम्पलमध्ये पाहिलं तर प्लस सिक्स म्हणजे सिक्स हा समसंख्या आहे आणि दिलेला फरक वन प्लस टू टू प्लस थ्री म्हणजे वनचा डिफरन्स आहे म्हणजे आपण हे ट्रिक्स यूज करू शकतो त्याच्यासाठी मधल्या दोन संख्यांची बेरीज भागिले दोन गुणिले एकूण संख्या मधल्या दोन संख्यांची बेरीज काय आहे इथल्या जर मधल्या दोन संख्या पाहिल्या तर थ्री प्लस फोर डिवायडेड बाय टू इंटू सिक्स म्हणजेच आपण या ठिकाणी आप जर पाहिलं तर आपल्याला ह्याचा अँसर काढता येईल म्हणजे समजा याच्यामध्ये जर बघितलं तर आपण इथे इथे जर पाहिलं तर हे तीन म्हणजे सेवन इंटू थ्री इज इक्वल टू ट्वेंटी वन अशा पद्धतीने आपल्याला हिचं ट्वेंटी वन सांगता येईल नंतर दुसरा स्पेसिफिक एक्झाम्पल आहे पाचपासून सुरू होणाऱ्या व पाचच्या पटीतील बेरजेचा नियम शेवटची संख्या दहाने पूर्ण भाग जाणारा असेल तर आणि ह्याच्यामध्ये काय आहे पाचच्या पटीतील असावी आणि दहाणे शेवटची संख्या दहाने पूर्ण भाग फिफ्टीला दहा पूर्ण भाग जातो म्हणजे ही कंडिशन बरोबर आहे आणि पाचच्या पटीतील बेरजेचा बेरीज आहे अशा वेळेस आपल्याला ट्रिक्स वापरत असताना तीन कंडिशनमध्ये ट्रिक्स वापरायचे बघा फर्स्ट स्टेप आहे अशा वेळेस शेवटच्या अंकाला त्याच्या एकक स्थान सोडून राहिलेल्या अंकाने गुणावे शेवटचे जो अंक आहे नंबर आहे शेवटचा नंबर कोणता आहे फिफ्टी त्याचे एकक म्हणजे युनिट सोडून डिजिट अंक जो आहे त्याने गुणायचे इथे युनिट आहे झिरो आणि डिजिट आहे फाईव्ह म्हणजे एकक आहे झिरो आणि दशक आहे नाही तर त्या स्थानाने पाचने पन्नासला गुणायचं आहे म्हणजे आपलं पहिल्या कंडिशनमध्ये पण लगेचच लिहून घेऊ फिफ्टी इन्टू फाईव्ह इज इक्वल टू टू हंड्रेड फिफ्टी नंतर सेकंड आहे पहिल्या अंकात शेवटच्या अंकाचा एकक स्थान सोडून राहिलेल्या अंकाने गुणावे आता पहिला अंक इथे कोणता आहे फर्स्ट नंबर कोणता आहे फाईव्ह आहे फाईवला शेवटचा अंक म्हणजे एकक स्थान सोडून डिजिटने जर गुणलं तर ते आहे ट्वेंटी फाईव्ह आणि त्याची आपल्याला तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्याची दोन दोघांची बेरीज करायची अशा वेळेस आपलं उत्तर आलं दोनशे पंचाहत्तर अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल नंतर आपल्याला तिसरा आणखी एक स्पेसिफिक एक्झाम्पल पाहता येईल हस्तांदलनावरील प्रश्न बऱ्याच वेळेस तुम्हाला हे क्वेश्चन येतो की काही व्यक्ती आहेत त्या एकमेकाला हस्तंदोलन करत आहेत त्या प्रत्येकाला जर केल्या तर त्या किती वेळेस हस्तंदोलन करतील तर एक्झाम्पल आपण वीस व्यक्तीने केलेलं घेतलेला आहे ट्रिक्स ह्याच्यासाठी आहे एकूण व्यक्तींची संख्या गुणिले त्या संख्येच्या अगोदरची नैसर्गिक संख्या एकूण व्यक्ती किती आहेत टोटल पर्सन किती आहे तिथे ट्वेंटी आहेत आणि त्या संख्येच्या अगोदरची ह्या ट्वेंटीच्या अगोदरची पूर्वीची जी संख्या आहे नॅचरल नंबर आहे तो कोणता आहे नाईन्टी आणि डिवायडेड बाय टू म्हणजे आपल्याला बघा ट्वेंटी इंटू नाईन्टी इन डिवायडेड बाय टू जर केलं तर याचा आन्सर आपल्याला इथे या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करता येईल टू आणि हे असा आणि टेन इंटू नाईन्टीन आणि त्याचं उत्तर आहे एकशे नव्वद अशा पद्धतीनं आपल्याला हे हस्तांदोलन करता येईल नंतर आपल्याला आणखी स्पेसिफिक एक्झाम्पल पाहता येईल एका दीडशे पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे मुद्रकला किती खेळे जुळावे लागतील म्हणजे एक असेल दोन लाईट प्रत्येक ह्याला जर असे प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे करायचे त्याच्यामुळं किती खेळे लागतील असा प्रश्न विचारला आपल्याला याच्यात जर पाहिलं तर याच्यात एक अंकी संख्या ज्या आहेत वन नंबर्सच्या ज्या नं वन नंबर्स जे असलेले आहेत संख्या तर त्या किती आहेत वन इंटू नाईन इज इक्वल टू नाईन म्हणजे त्याला एक अंकी असल्यामुळे एक निघून यायचे जेवढे संख्या आहेत त्याला दोन अंकी संख्या किती आहे त्याच्यात नव्वद आहे नव्वद इंटू टू म्हणजे झालं वन एटी नंतर तीन अंकी संख्या किती आहे तिथे लक्षात येईल की आपल्याला तीन अंकी संख्या आपण पन, पटकन पन, पन्नास घेतो पण पन, तसं नाही आहे तर शंभर ही सुद्धा तीन अंकी संख्या आहे म्हणून इथे एक्कावन्न येणार आहे आणि एक्कावन्नला तीन अंकाने गुणल्यानंतर एकशे त्रेपन्न आणि ह्या तिन्हीची ॲडिशन जर केली तर आपलं उत्तर आहे तीनशे बेचाळीस ह्याला दो दुसऱ्या पद्धतीने सोडवता येतात तुम्हाला डायरेक्टिव्ह असं सांगता येईल की एक ते शंभर अंकासाठी एकशे ब्याण्णव खेळ लागतात एक म्हणजे एक ते शंभर जर अंक आले अंकासाठी आले तर तुम्ही डोळे झाकून त्याचं एकशे ब्याण्णव उत्तर लिहू शकतात मग आता आपल्याला दीडशे विचारले म्हणजे आपले राहिलेले पन्नास एक्स्ट्रा जे आहेत त्याचं ती, काय करता येईल तर ती, पन्नासला जे तीन हे नाही तीन अंकी संख्या असल्यामुळे मग तीनने डि मल्टिप मल्टिप्लाय मुल्टि, केलेलं आहे त्याला गुणाकार केलेला आहे त्याचा दीडशे दीडशे प्लस एकशे ब्याण्णव जर घेतलं तर उत्तर आलं तीनशे बेचाळीस बघावरचं आणि ही उत्तर सेम आहे नंतर तुम्हाला आणखी एक स्पेसिफिक एक्झाम्पल विचारलं जातं की तीनशे सातमध्ये तीनशेत सात किती वेळा मिळविल्यास उत्तर तीन येईल या तीनशेत सातमध्ये जर आपण तीनशेत सात असं मिक्स केलं तर काही कितीतरी वेळेस मिक्स केलं तर आपल्याला उत्तर तीन येतं ह्याच्यासाठी सुद्धा ट्रिक्स आहे ह्याच्यासाठी बघा ट्रिक्समधील बेर्जेचे उत्तर भागिले अंश गुणिले छेद मायनस वन आता बेर्जेचे उत्तर कोणतं आहे इथे आपण बेर्जेचं उत्तर म्हणजेच किती वेळा मिळ मिळविल्यास उत्तर तीन येईल म्हणजे ते आहे उत्तर आपलं गरजेचे उत्तर इथे तीन लिहिलेलं आहे अंश कोणता आहे या ठिकाणी अंश जर पाहिला तर तुम्हाला अंश सांगता येईल बघा हे म्हणजे तीन म्हणजे अंश आहे आणि सात म्हणजे छेद आहे इथे ह्या अंश आणि छेद पण माहिती असणं आवश्यक आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवता येईल आहे तीन आणि सात असं झाल्यानंतर तीन आणि तीन हे कॅन्सल होईल आणि मग राहते काय सेवन मायनस वन म्हणजे सहा वेळा आपल्याला जर तीनशे तीन म्हणजे तीन सहा वेळा जर हे तीनशे तीन तीनशे तीन तीन सात मिक्स केलं तर उत्तर तीन येईल अशा पद्धतीने आपल्याला हे स्पेसिफिक एक्झाम्पलचे स्पेसिफिक ट्रिक्स पाहता येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा व्हिडिओ सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील ते तुम्हाला पहिल्यांदा त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू